जीवन एक रंगभूमि आहे, जिथे वयाच्या प्रत्येक टप्प्यात माणसाला वेगवेगळ्या भूमिका कराव्या लागतात। लहानपणी मुलाच्या भूमिकेत पालकांच्या आज्ञेचं पालन करणं हे कर्तव्य असतं, तर युवा अवस्थेत आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं। स्वतःला सिद्ध करण्याची संधी सगळ्यांनाच मिळते, पण खडतर वाटेतून मार्ग काढत त्या संधीचं सोनं करण्याची कला सगळ्यांनाच अवगत असते असं नाही। अशाच कठीण परिस्थितीतून वाट काढत यशाचं शिखर गाठणाऱ्यांपैकी दोन नाव आहेत, श्री नरेंद्रजी दराडे आणि श्री किशोरजी दराडे। दराडे साहेबांचे वडील श्री भिकाजी केदू दराडे विविध वस्तूंचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करत, तर आई आसराबाई दराडे घरकाम सांभाळून शेतीचं काम पाहत असे। अगदी थोडी असलेली शेती आणि मोजक्या उत्पन्नात घर चालवणं मोठं कठीण होतं। त्यात नरेंद्रजी, रामदासजी, लक्ष्मणजी, किशोरजी आणि दोन बहिणी शोभाताई, शैलाताई अशा बालगोपालांचं पालन पोषण आणि शिक्षण करणं मोठं जिकिरीचं काम होतं। पण आई आसराबाई शिक्षणाचं महत्व जाणून होत्या, त्यामुळं त्यांनी कष्ट करून मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी नरेंद्रजींना पुढील शिक्षणासाठी मनमाडच्या वसतिगृहात पाठवलं। शिक्षणासोबत त्यांना व्यायामाचीही खूप आवड होती। आपली ही आवड जोपासत नरेंद्रजी कुस्तीमध्येही सहभाग घेऊ लागले। बीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नरेंद्रजींना एचएएल मध्ये नोकरी मिळाली आणि जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली। सर्व भावंडांमध्ये मोठे असलेले नरेंद्रजी आता आपली जबाबदारी पेलून धरण्यासाठी सज्ज झाले होते। जुन्या नाशकात एक छोटेखानी घरातून या नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती। नरेंद्रजींचे लहान भाऊ रामदासजी यांना सुद्धा कुस्तीची आवड होती। उपमहाराष्ट्र केसरीचा मान मिळवून त्यांनी या क्षेत्रात आपली ओळख उंचावली आहे। या सोबतच लहान भाऊ लक्ष्मणजी यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून मायको कंपनीत नोकरी सुरुवात केली। मोठे दोन्ही भाऊ कुस्ती क्षेत्रात प्रवीण असल्यानं लहान बंधू किशोरजी यांच्या तालमीकडे विशेष लक्ष देत त्यांना कोल्हापूरच्या हिंद केसरी बिराजदार या पहिलवानाच्या तालमीत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं। नरेंद्रजींची वाटचाल कुटुंबासोबत पुढे सुरू राहिली, पण लहानपणापासून असलेली समाज कार्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती। नोकरीची वेळ सांभाळून समाजसेवेला पुरेसा वेळ देता येणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि सर्व परिवारासोबत हॉटेल संतोषची स्थापना केली। हा वारसा समर्थपणे पुढे नेत 1990 मध्ये हॉटेल आसराची स्थापना झाली। पण नियती नेहमी सुखदुःखाच्या सावलीचा खेळ खेळत असते आणि नरेंद्रजींचा मोठा मुलगा संतोष याचं अपघाती निधन झालं। पण दुःखाच्या या सावटातून बाहेर पडून काहीतरी सकारात्मक घडवण्याच्या हेतूनं नरेंद्रजी पुढे चालत राहिले। संतोषच्या स्मृतीला उजाळा देऊन जनसेवा मंडळातून समाज कार्यालाही सुरुवात झाली आणि तरुणांचं एक मोठं जाळं विणलं गेलं। या दरम्यानच माजी आमदार माननीय कैलासवासी जनार्दन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि समाज कार्य जोमानं पुढे न्यायला सुरुवात झाली। राजकीय वाटचालीत माननीय आमदार कैलासवासी जनार्दन पाटील यांचं मुलाचं मार्गदर्शन लाभलं। माणसाचं यश हे जसं त्याच्या मेहनतीवर अवलंबून असतं, तसंच त्याच्या कुटुंबाच्या पाठबळाचा सुद्धा यात मोलाचा वाटा असतो। याच चिकाटीनं काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ते प्रांतीय सदस्य आणि व्हीएन नाईक संस्थेवर पदाधिकारी म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला। कालांतरानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश करून म्हाडा नाशिकचं विभागीय अध्यक्षपदही भूषवलं। याच दरम्यान रेखाताई नरेंद्र दराडे यांची राजापूर गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली, तसंच महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला। मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून किशोरजी दराडे यांनीही समाज कार्याचा वसा घेतला आणि मातोश्री शिक्षण संस्थेची स्थापना झाली। आईची शिकवण मनात घट्ट करत स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज,
आणि डीएड कॉलेजची सुरुवात करण्यात आली. तसंच एकलहरा इथं पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग तसंच एम फार्म अशा विविध प्रकारच्या कॉलेजेसची स्थापना करण्यात आली. अशा प्रकारे शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला. आज हजारो विद्यार्थी या संस्थांद्वारे शिक्षण घेऊन यशाकडे वाटचाल करतायत. कमी वयातच बुद्धी आणि अनुभवाची अनोखी शिदोरी घेऊन किशोरजी दराडे यांनी आपल्या कर्तबगारीची ओळख दिली. म्हणूनच लोक त्यांना दराडे कुटुंबियांचा मास्टर ब्रेन म्हणून ओळखू लागले. नरेंद्रजी आणि किशोरजी यांच्या कार्याची मूळ इतकी घट्ट झाली की दोघेही बंधू नाशिक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आणि नरेंद्रजी यांची चेअरमॅन पदी निवड झाली. आणि इथूनच दराडे पॅटर्नलाही सुरुवात झाली असं म्हटल्यास जास्त सार्थ ठरेल. कारण किशोरजी आणि कुणाल दराडे यांच्या कार्यकुशलतेचा प्रत्यय आता सगळ्यांनाच आला होता. याच पद्धतीनं दराडे पॅटर्नची पुनरावृत्ती सगळ्यांच्या अनुभवाला आली आणि शिवसेनेचं शिवधनुष्य पेलून धरत नाशिक जिल्ह्यातून विधान परिषदेवर श्री नरेंद्र दराडे आमदार म्हणून निवडून आले. त्यांच्या या विजयगाथेच्या पावलावर पाऊल ठेवत किशोरजी दराडे नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर या 5 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या शिक्षक मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. दराडे बंधूंच्या या यशाला शुभेच्छा देताना मलाही 5वा भाऊ करून घ्या असे सन्माननीय उद्गार माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी काढले. तसंच यावेळी सौ रश्मीजी ठाकरे यांनी दराडे बंधूंचं मातोश्रीवर औक्षण करत इथं फक्त मंत्र्यांचं औक्षण केलं जातं, तुम्ही पहिले आमदार आहात ज्यांचं औक्षण केलं जातंय अशा शब्दात दराडे बंधूंचं कौतुकही केलं. यावरून दराडे बंधू मंत्रिपदाचे नवीन शिखर गाठण्यास सज्ज झालेत असं म्हटल्यावर वावगट ठरणार नाही. नरेंद्रजी आणि किशोरजी यांची यशोगाथा ही फक्त शब्दात सामावणारी नसून जनसामान्यांच्या मनात कायमचं घर करणारी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा.